सर झालं सर अद्वितला आलंय टेन्शन कारण की मी त्याला इयरबड आणायला सांगितलं आणि त्याने तो इयरबड आणला आणि काय केलं की त्याच्या कानामध्ये टाकला मग त्याच्यात कानात टाकल्यानंतर मी त्याला म्हटलं की तुम्हीच सांगा लहान मुलांनी जर इयरबड कानात टाकल्यानंतर बहिरं होतं की नाही मग मी त्याला तसं सांगितलं मग त्याला टेन्शन आलं आहे तो म्हणतोय की इयरबड कानात टाकल्यानंतर मी आता बहिरा होईल आंधळा होईल म्हातारा होईल काय 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 होईल पण मग मी त्याच्यावर त्याच्यासाठी एक जालीम उपाय सांगितला आहे त्याला की मम्मी पप्पांच्या 10 वेळेस पाय पडायचं मग तू बहिरा होणार नाही आहे तो त्याच्या पप्पांची वाट बघतोय आता आपण तो उपाय करूया करायचा आहे ना बरं एक काम करा तुमच्या 5 टाइम्स माझ्या 5 टाइम्स मग तरी पण बहिरा होणार नाही पण मग ते तर झालं पण परत नाही घालणार ना कानात हा मग नाही होणार माझं बच्चा चल चल मावळा सर जसं पप्पा थांबा ओ थांबा 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 पाय पडायचं त्याला हा परत चल शॉर्ट कर ओके ओके हो 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 एवढं अरे पाय पाय मा इकडे अरे आम्ही इकडे ना आम्ही 1 2 3 झालं झालं ओके इट्स ओके माझ्या पडून घेत एक काम कर माझ्या माझ्या पडचं माझ्या पड ओके आय नो इतक्यात जी मी केलं ते इतकं काही योग्य नव्हतं परंतु काय करणार की कधी कधी लहान मुलांना त्यांच्याच भाषेत समजावं लागतं आता त्याने मला बघितलं होतं इयरबड टाकताना ही माझी चुकीच झाली की मी त्याच्यासमोर नव्हतं करायला हवं परंतु आता मी त्याला कितीही त्याच्यासमोर नाही केलं असतं पण त्याला माहिती की हे इयरबड कानात टाकतं तर त्याने कधीही आम्ही दोघं नसताना किंवा मोठं कोणी नसताना इयरबड कानात टाकून बघितलं असतं आणि त्याला मेजर काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी त्याला थोडंसं घाबरवलं आणि त्याला असं सांगितलं की त्यावरती उपाय इतकाच की तू मम्मी पप्पांच्या पाया पडावं लागेल म्हणजे आणि मम्मी पप्पांच्या पाया पडणं काही चुकीचं नाही त्याने उलट त्याला आमच्या दोघांची ब्लेसिंगच मिळालेली आहे आई वडिलांचे आशीर्वाद तर मुलाच्या पाठीशी नेहमीच असतात आणि असं केल्याने इतकंच झालं की तो थोडा घाबरला आणि त्याला इतकं कळालं की असं आपण करायला नकोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत त्याच्या मनात ही भीती राहील आणि मोठं झाल्यानंतर तो आपोआप समजदार होईल मॅच्युअर होईल आणि त्यालाच कळेल की अरे हे मम्मीने आपल्या भल्यासाठीच आपल्याला सांगितलं होतं किंवा आपल्याकडनं काही वाईट नको व्हायला वाईट एवढंच की त्याच्या कानाला काही दुखापत नको व्हायला किंवा दुसरं काही इजा नको पोहोचायला म्हणूनच आपल्या मम्मीने आपल्याला असं सांगितलं होतं तोवर तर त्याला हे समजेलही आणि सध्या आता जोपर्यंत त्याला ह्या गोष्टीची गरज आहे तोपर्यंत तरी सध्या ही भीती त्याच्या मनामध्ये राहील आणि तो निदान अजून 2-3 वर्ष तरी असं कानामध्ये इयरबड टाकणार नाही बाकी माझा काहीच हेतू नव्हता हाच हेतू होता आणि आय नो थोडंसं चुकीचं होतं पण ब्लेसिंग कधी वाळायला जात नाही ते तर चांगलेच असतात सो त्यावरती त्यामुळे कृपया प्लीज प्लीज तुम्ही कोणीही मला यावरती जज करू नका अचानक म्हणजे आता रात्रीचे इव्हन तुम्हाला दाखवते 12 वाजलेले आहेत आणि अशा टायमाला हे सगळं घडलेलं अशा वेळी तुम्ही मी तरी काय डोक्यात येणार ना जे डोक्यात आलं तसं केलं थोडंसं त्याला घाबरवलं असतं मी मारलं असतं किंवा रागवली असतं तर त्याने काय रागवली मम्मा मग न सांगता त्याने केलं असतं पण मग मी थोडंसं असं वेगळ्या पद्धतीने करण्याचा ट्राय केला परंतु त्याच्या लक्षात राहील हे मला कळालेलं आहे सो दॅट्स इट तुम्ही तोपर्यंत चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा